महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेचे संस्थापक डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर यांचा वाढदिवस सोहळा रविवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, शिवसेनेचे नेते संग्राम कुपेकर, गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि हजारो बांदिवडेकर प्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र कलादर्पणच्या कलाकारांनी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर केले. वाढदिवसानिमित्त डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी विठुमाऊली मालिकेतील कनी म्हणजेच महेश फाळके, तुझ्या जीवरंगलामधील आबा मिलिंद दस्ताने, दुर्वामधील रावसाहेब विशाल कुलथे, मुंगळाचे दिग्दर्शक विजय देवकर, बाळूमामामधील सोनम म्हापसेकर, चला हवा येऊ द्या फेम नितीन बोढारे, अभिनेता निवेदक उज्ज्वल धनगर यांची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र कलादर्पणचे निर्माता अरविंद घेवडे आणि दिग्दर्शक अमोल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. आमदार संध्यादेवी कुपेकर आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर यांच्या हस्ते उदयनराजे भोसले यांना चांदीची तलवार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते चंदगड, आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या काही आठवणी बोलून दाखवल्या. चंदगड हा तालुका हा अत्यंत जसं पाटण असेल तालुका, त्यानंतर जावळी, नैसर्गिक सुंदरता तर आहेच, पण त्याचबरोबर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक प्रकारची डेव्हलपमेंट जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याची प्रगती होणार नाही. तसं पाहायला गेलं तर विकास ही एक प्रक्रिया आहे, न थांबणारी प्रक्रिया आहे. पण त्याचबरोबर त्या त्या भागात जो कोण जास्त विकास करत असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि मला खात्री आहे की भविष्यकाळात प्रकाश आणि त्याच्या संपूर्ण माध्यमातनं, मित्रमंडळींच्या माध्यमातनं ह्या संपूर्ण भागाचा कायापालट निश्चितपणे होणार एवढं मला खात्री आहे. आणि त्यासाठी लागल ती मदत माझ्याकडनं जे जे म्हणून आपल्या काही अपेक्षा असतील ह्या भागाकरता कधी आपण मला सांगा, कधी हुकूम करा, कारण की शेवटी लोकशाहीतले आपण राजा आणि राजांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, या भागाची प्रगती व्हावी आणि या भागातला प्रत्येक तरुण तरुणी तुमच्या हातात संपूर्ण या भागाचं भवितव्य आहे. एकच विनंती करतो की तुमच्या जन्मभूमीला कधी विसरू नका आणि त्यातनंच खऱ्या अर्थाने त्या भागाची प्रगती होणार आहे. दरम्यान वाढदिवसाचे औचित्य साधून डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर यांच्या चंदगड जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभही करण्यात आला. हजारो बांदिवडेकर प्रेमींनी दिवसभर डॉक्टर बांदिवडेकर यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सत्कार समिती अध्यक्ष विश्वजीत दिगंबरे, सदस्य शीतल भिवटे, डॉक्टर नामदेव निट्टूरकर, अमर किर्दत, शंकर पाटील आणि सातापा कांबळे यांनी परिश्रम घेतले. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह योगेश कुलकर्णी
लाईव्ह मराठी चंदगड। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।